हेलो हेलो माइक टेस्टिंग हेलो हेलो ए बाबा पुढे बोल येतोय कैला ए चावा ए इकडे ये बापाला जरा धंद्यात मदत कर ये ए मी नाही रे मला झुरळांची भीती वाटते ए काय बाई आहेस का झुरळाला घाबरायला मी चाललो बंदरावर मच्छी पकडायला अरे काय बाई असल्या सारखं घाबरतो डरपोक कुठला तू नवदसा आठवली आणि याचं नाव छावा ठेवलो माहिती नाही हॅलो आता आपली झुरळ रे सुरू होते एका झुरळावर पैसे लावायचे असतील तर 100 रुपये द्यायचे एका झुरळावर जर दोघांनी पैसे लावले तर बक्षीस जे असेल तर विभागून मिळेल पहिले येणाऱ्या झुरळाला बक्षीस 500 रुपये चला 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 पैसे लावा पैसे यायला मला झुरळच नाही मिळालं अरे तुला दुसऱ्या वेळेला चार्ज देतो ना थांब जरा तर आपल्याकडे 30 झुरळांचे नंबर लागलेले आहेत आता आपण रेस सुरू करायचे गावाला लो मी ओके स्टार्ट म्हटल्यानंतर दादू ही बाटली जी आहे झुरळांची बायपासच्या या तोंडाला लावेल मग त्या बायपासनं ही सगळी झुरळ अशी धावत पडत निघतील प्रत्येकाने आपापल्या झुरळ नजर ठेवायचे कळलं ना आपापल्या झुरळांना चेअर अप करायचंय जिंकलं पाहिजे मग ती झुरळ ही अशी उत्तरेकडनं रेस सुरू होणार आहे तिकडनं अशी खाली येणार दक्षिणेकडे परत ती उत्तरेकडे जाणार मग तिकडनं वायव्यकडे जाऊन तिकडनं अशी नैऋत्येकडे फिरून आग्नेयला जाणार आणि आग्नेयकडून अशी धावत पळत एकमेकांवर कुरघोडी करत धावत पळत या बायपासच्या या तोंडात फासकन बाहेर येईल आणि जे झुरळ पहिल्यांदा बाहेर येईल त्याला 500 रुपये बक्षीस मिळेल आणि आता झुरळाची रेस सुरू होते चल हे 500 जो पहिला येईल त्याला बस एवढंच बाकीचे बाकीचे म्हणजे अरे पार्टनर ना आपण 50-50 होतात ना काय एवढं मस्त केलंय 5000 रुपये खर्च झालाय हे पैसे कोण देणार तुझा बाप हे पैसे वसूल करायला मला 4 दिवस मटका खेळायला लागणार अरे पण माझी पण मेहनत झालीच ना गटरात हात घालून झुरळ काढलीत मी गटरात उतरून झुरळ काढायचे 5000 पाहिजे तुला रेस झाली की सोडू नये सगळ्यांना वार्ता करतो काय रे मटका गेलो काय नाही साहेब मटका नाही साहेब जादूचे प्रयोग जादूचे ओ साहेब ओ साहेब या ना इकडे जादूचे प्रयोग करतोय आम्ही हे बघा चला तिकडे जाऊन इकडे बोलू ना पायपर शिस्ती मारना जरा हलाव हलतील ते साहेब काय माहिती काल हप्ता काढ साहेब भाऊ मी छोटा मोठा जादूगार आहे साहेब हप्ता कुठून देऊ मी साहेब जादूचे खेळ दाखवतो लोकांना चल हप्ता काढ चल चल हप्ता कुठून देऊ अजून कमाई नाही झाली माझी साहेब तुम्हाला हप्ता म्हणून एखादा जादूचा खेळ दाखवू का हे बघ आपल्याला जादूचे खेळ दाखवतोय बघ भाऊ साहेब एकदम लेटेस्ट आहे तुम्हाला म्हणून दाखवतोय दाखव 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 तुमची पाकिट आहे ना पाकिट आणि तुला अजिबात देणार ना पाकिट तुला हो द्या ना जादूचा खेळ बघायचा ना हो तुमची पाकिटं गायब करणार आणि परत घेऊन येणार नक्की हो एका झटक्यात आणून दाखवतो एकदम खुश होऊन करीत साहेब हे बघा ही तुमच्या दोघांची पाकिटी ठेवली त्याच्यावर ही माझी टोपी ठेवली आहे बघा टोपी ठेवली ना ठेवली जय काली कलकत्तेवाले 13 वचन ना जय खाली ए पाकिट कुठे कुठे चाल पाकिट नाही पाकिट आहे कुठलं पाकिट आत्ता पाकिट दिलं ना तुला मी काय साहेब भाऊ तुमचं पाकिट तुमच्या खिशात चेक करा ना बघा ना हे किलोवर ते बघ सगळं हलतंय अरे माझं पाकिट तुझ्या खिशात तुझं पाकिट माझ्या खिशात कसं रे माझ्या बायकोचा फोटो तुझ्या पास मध्ये कसा आला काय माहिती तुला काय माहिती म्हणजे अरे तुझ्या पास मध्ये कसा आला हे किलवर मी जिंकलो जिंकलो ए मी जिंकलो रे जिंकलो 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 दे तुला किरण जिंकलो 500 रुपये आले रे आले यार काहीतरी
शक्कल लढवायला पाहिजे यार. झुरळाच्या धंद्यात नुकसान झालं. अरे हू काय करतो मग काय करू. तू काय करणार म्हणा ना नाहीतरी. ए तुझी सगळी कामं मिस करतो ना. त्या कामाबद्दल बोलत नाही रे मी. आयडिया काहीतरी आयडिया काढायला पाहिजे. आयडिया काढायला डोकं लागतं ते नाही आहे तुझ्याकडे. अरे अरे काय होत. अरे काय देवगी आलं की काय अंगात तुझ्या. अरे अरे काय होत रे काय काय होते. अरे गुरळत आहे. हे घ्या साहेब पैसे. ए माझे येते चल कुठे. रुक्मिणीच्या ढाब्यावर. ए नाही 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 माझ्याकडे अजिबात पैसे नाही. अरे हे मला घरी द्यायचं रेशनिंग भरायचं रे घरी. नाही नाही अरे चल रे मी असताना पैशाची काळजी करायची नाही. अजिबात एक किलो राहत. आई मी जरा वकिलाकडे जाऊन येते. सांभाळून जा लवकर ये. नमस्कार रुक्मिणीबाई काय कसं काय सगळे मस्त चाललंय ना. मस्त. हा बोर्ड बघितला का आजच लावलाय. आज नगद कल उधार. कसं आहे. चल बोर्ड चांगला आहे पण त्याच्यातला तो ऊ आहे ना तो दुसरा हवा होता. हा पहिला उधारीतला ऊ चुकीचा आहे पण ठीक आहे ते काय एवढं महत्वाचं नाही. पैसे आहेत का. आहेत ना पैसे आहेत. आहेत पैसे. बसा. अरे ए मंग्या दोन राईस प्लेट दे रे आना. होय देतो. ए बिल घे रे. इकडे मंग्या काय पेन लाव. ए प्लेट स्वच्छ आहेत ना. जरा कांदा घेऊन ये. कांदा आला म्हणते. कांदा सुरू करा. बरोबर जाऊ. अरे आळू ना बाबा सकाळी आंघोळ करून आलो आम्ही. अजून काय. अजून काय नको. बिल पण नको. मस्करी करतो रे. बिल घेऊन जा. मी पैसे देणार नाही. अरे बाबू मोठा विचार कर कधीतरी. तुझे बरोबर हिशोब करत जा. समजलं. नाही तर तुझ्या पगारामधनं कट करेन. केवढ्या मोठ्या हंबरतोस. ढेकर दिलं. अरे आणू दे ना माय. अरे आला त्याला काय करू आता. आणि त्या दुसऱ्या टेबलाचं पण बघ. त्यांचं पण बिल चांगलं बरोबर ली. हो बाई बघतो. देऊन टाक. धुरळ धुरळ जेवढा धुरळ. अरे अरे बिल कसं घेऊन येतो. एवढा धुराल मिळाला मला बिल कसं दाखवतो. ना पाहिला. अरे म्हणतात ना नाव मोठं आणि लक्षण खोटं. तसं झालं या हॉटेलचं. अरे देवाला येतो ना आम्ही. अरे शांत हो शांत हो. अरे दादा शांत हो. काय चुका तुम्ही करायची आणि मला शांत व्हायला सांगता तुम्ही. हे झुरळ आता माझ्या पोटात गेला सुतर. तो विष असतो झुरळामध्ये. अरे झुरळात विष नसतं. हा तुला माहित आहे का चायनीज लोक झुरळ खातात.
त्यांना विष बाधत नाही, त्यांचं कसं व्यवस्थित होतं हो की नाही रे? चायनीज लोक खातात ना, खातात ना? अरे मी चायनीज आहे का? माझे डोळे बारीक आहेत का? ही सगळी मंडळी चायनीज आहेत का? आम्ही सगळे भारतीय आहोत, भारतीयांना झुरळ खाल्लेलं बाधत, मारतात झुरळाच्या माऊती रे. अरे दादा हो, दादा शांत हो, जरा बाजूला चला. त्या बाजूला ए तुमच्या ताटात झुरळ नाही ना, मग जेवाना मुका त्याने बघताय हे बघ. तुमचं तुम्ही बघा, मला माहिती नाही हा, मी या हॉटेलला टाळं लावल्याशिवाय गप्प बसणार नाही. कुलूप लावूनच टाकतो आणि चायनीज नाही भारतीय टाळं लावतो, कधीच तुटणार नाही. हळू बोल, गिराईक बघतायत ना, गप्प बसायला काय घेशील? काय घेशील म्हणजे असं नाही, तुम्ही ओळखीचे पन्नास हजार द्या. पन्नास हजार तुझं डोकं मी कमी नाही का? पोलिसांकडे सांगतो त्याला की तुला 50,000 देईन. शांत हो रे बाबा, शांत राहतो, पटकन 50,000 द्या. ताबडतोब डॉक्टरांकडे जातो, पटकन औषध घेतो आणि कायमचा शांत राहतो. ताबडतोब तुला वेड बीड लागले का? ताबडतोब कुठून आणू मी? गल्ल्यात आहेत ना? नाही आहेत. मग अशी बघितली मी? तेवढे नाही आहेत. मग कधी देणार? सकाळी. किती वाजता? 10:00. 10:00? नाही, तोपर्यंत मला हे सहन करावं लागणार आहे. दादू चाललंय. हा मेल्या फुकटे कुठले आलूदार उद्या नगद. कोण म्हणत श्रीमंत होण्यासाठी मेहनत करत लागते. काय रे जेवण नाही बनवलंस? अरे बनवलं काहीच नाही घरामध्ये, मी पण सकाळपासून काय खाल्लं नाही. तू तो मासा आणलास ना, तो कापून जरा तव्यावर तळ, तेल संपलंय. तो मासा विकून टाक आणि काहीतरी खायला घेऊन ये. का जुराच्या धंद्यात पैसे नाही कमवलेस? कसले कमवतोय, उलट नुकसानच झालं. आणि तू रे, तुला म्हटलं जरा बापाला मदत कर धंद्यामध्ये, तर सायकलवर टांग मारून बंदरावर निघून गेलास. अरे त्या झुरळाने दगा दिला, पोटच्या पोराने पण दगा दिला. मी मदत केली असती पण या असल्या धंद्यात नाही, आधीच सांगतो. अरे कधीतरी इमानदारीचे धंदे कर. क्या आईला कसली ती झुरळांची रेस, उद्या काय ढेकणांची रेस लावणार रेस? बस ए बाबा. अरे खरं रे बाबा तुझं, मला पण कंटाळा आलाय सगळ्याचा. आता इमानदारीच्या धंद्यातून पैसे कमवायचे आहेत. हा मी काय विचार केलाय, आपण इथे हॉटेल सुरू करूया. हॉटेल? हा हॉटेल सुरू करण्यासाठी भांडवल लागत. उद्या सकाळी येणार आहे भांडवल. उद्या सकाळी भांडवल येणार, दुपारपासून खरेदी सुरू करायची, तयारी सुरू करायची. एक नंबर जेवण, एक नंबर हॉटेल. कोण येणार आहे तुझ्या हॉटेलमध्ये? कोण येणार? हा ए चावा, अख्ख्या जगात माणसं येतील इकडे नुसतीच चव घ्यायला. आपला मेहनत तसा असणार आहे. काय मेनू काय तुझा? चाय पण मोंगास्ट्रियन. म्हणजे? चायनीज पंजाबी मोगलाई महाराष्ट्रीयन कॉम्बिनेशन. म्हणजे सगळं मिक्स? अरे चिकन फ्राईड राईस बरोबर आपण तांबडा रस्सा द्यायचा, आंबोळ्यांमध्ये नूडल्स टाकून आहे ना, त्याची फ्रँकी करून द्यायची, आंबोडल्स फ्रँकी. भाकरी बरोबर चिकन मंचुरियन खायला द्यायचं, चिकन चिली ड्राय बरोबर मटका दही, चिकन लॉलीपॉपला बाहेरनं बटाटावाडा गुंडाळायचा आणि तो मेथकुटा बरोबर खायला द्यायचा. अरे सॉलिड आहे ना, युनिक, आपल्याशिवाय कुठेच मिळणार नाही, सगळं इकडेच धावणार. बरं मी बाहेरून जाऊन काहीतरी खाऊन येतो. की थांबू हॉटेल उघडेपर्यंत? उडव रे खिल्ली, उडव तू माझी. एक लक्षात ठेव,
एक दिवस आपल्या घरासमोर आपल्या हॉटेलसमोर जेवणाऱ्यांची लाईन लागलेली असेल आणि तू गल्ल्यावर बसून पैसे मोजत असशील. हा बघू बघू. बरं मी वडापाव बिडापाव काहीतरी खाऊन येतो. माझ्यासाठी पण एक घेऊन ये. पैसे नाहीत माझ्याकडे. ए छावा, अरे पावणे चटणी तरी घेऊन ये. चित्रपट पाहण्यासाठी लगेच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.